झी मराठी वाहिनीवरील आपल्या सर्वांची लाडकी मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत लवकरच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अधिपती अक्षराच्या लग्नानंतर भुवनेश्वरी अक्षराविरोधात कायम कारस्थान रचत असतात. अधिपती अक्षरा एकमेकांपासून कसे दुरावले जातील याचाच त्या कायम विचार करत असतात. तर चारू आजची तब्येत बिघडण्यामागे भुवनेश्वरीचाच खूप मोठा हात असल्याचं समजतंय. तर आता मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय. या प्रोमोमध्ये चारू हा अक्षराला म्हणतायत की अधिपतीची काळजी घेणं वगैरे हे सगळं भुवनेश्वरीचं नाटक आहे, उद्या वेळ पडली तर त्या अधिपतीला विष देखील देतील. तेव्हा अक्षरा त्यांना थांबवते आणि म्हणते की असं काहीही नाही, त्यांचा अधिपतीवर खूप जीव आहे. तेव्हा चारू हस म्हणतात की भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई नाही आहे. तर आता अधिपतीची खरी आई नेमकी कोण आणि या कारस्थानामागे भुवनेश्वरीचा कोणता डाव असेल आणि हे सर्व समजल्यावर अक्षरा काय करणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका फक्त आणि फक्त झीन मराठी वाहिनीवर. आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा अल्ट्रा मराठी बज. नकळत जुळल्या गेल्या गाठी अधिपतींशी, नकळत जुळल्या गेल्या गाठी अधिपतींशी. नेहमीच मजा येते बोलताना अल्ट्रा मराठीच्या प्रेक्षकांशी. वाव, कमाल कमाल. हा, मी तोच घेतो. पाहता क्षणी आवडली नाव तिचं अक्षरा, पाहता क्षणी आवडली नाव तिचं अक्षरा. आणि असाच खळाळता राहू दे आयुष्यभर प्रेमाचा झरा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.